आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. जो नफा मिळेल तो सर्व दूध उत्पादक सभासदांना त्याच तत्वावर दूध संकलन उभारले. अवघ्या 5 महिने 11 दिवसाचे संकलन केंद्र मात्र अल्पावधीतच मारलेली गरुड भरारी हे भविष्यातील नावलौकिक वाढवणारे ठरेल, अशी प्रतिक्रिया बळीराजा दूध संकलन केंद्राचे चेअरमन सुनील पाटील यांनी व्यक्त केली आहे. आळते येथे बळीराजा दूध संकलन वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. सदरची सभा ही अत्यंत खेळीमिळीत आणि शांततेत पार पडली. यावेळी पंचायत समिती ग्रामपंचायत सदस्य शीतल हावळे म्हणाले, सभासद जर अभ्यासू व चौकश बुद्धीचा असेल तर आपली संस्था कशी चालवावी आणि कशी चालेल याचे अवलोकन करेल. त्याचप्रमाणे आमचे सर्व सभासद हे प्रामाणिक व हुशार आहेत, एक म्हणूनच अवघ्या 5 महिने 11 दिवसाच्या छोट्या बाळाला बाळसं आलं आहे. येथून पुढच्या काळात ही स्वच्छ व पारदर्शी कारभार करून सभासदांची हीच जपावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी माजी सरपंच माणिक संकाळणा, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील हावळे, कर्मवीर पतसंस्थेचे संचालक भाऊसो पाटील, अमित पाटील, सचिन जाधव, राकेश मळगडे, धनंजय किनीकर, पोपट संकाळणा, अजित कोळाज यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद आणि दूध उत्पादक उपस्थित होते. सूत्रसंचालन उत्तम मजलेकर यांनी केले. आभार वाचन पिंटू संकाना यांनी केले तर आभार भरत मळवडे यांनी मानले. नवा महाराष्ट्र न्यूज साठी आळतेहून रोहन साजणे.